रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित केलेल्या वार्ड नंबर 2 परिसरातील निर्बंध 24 दिवसानंतर हटवण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या वार्ड नंबर 2 परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून 24 दिवसांकरता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. 24 जुलै रोजी वार्ड नंबर 2 परिसरातील प्रतिबंधाची कालावधी संपुष्टात आल्याने या परिसरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिसरातील विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा 24 दिवसानंतर सुरळीत झाल्याचे चित्र पावेस मिळाले. प्रतिनिधी जितेश बत्रा यांनी मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरता श्रीरामपूर अहमदनगर.